तर इकडे पुण्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन होत आहे. कात्रज चौकामध्ये हे आंदोलन होत आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट, भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे यांनी इथे उपस्थित असलेल्या या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केलंय. या सरकारने जे खेळी चालवली आहे ती काय करतो. पहिलं आरक्षण मराठा, तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झालेली दिसतेय. मुंबईच्या उपनगरांमध्ये भाजपनं आंदोलन सुरू केलंय. मुलुंडमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला. या आंदोलनामुळे महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. तर ओबीसी आरक्षण प्रश्नावर भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आलंय. उत्तर मुंबईतल्या दहिसर चेक नाक्यावर चक्काजाम आंदोलन करून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही या ठिकाणी झाली होती. तर भाजपनं ठाण्यात सुद्धा चक्काजाम केला. ईस्टर्न एक्सप्रेस वेवर 10 मिनिटं चक्काजाम केला. सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रवीण दरेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज भाजप नागपुरातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करतेय. शहरातल्या वरायटी चौकात हे आंदोलन होत आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. तिकडे सांगलीतही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चक्काजाम आंदोलन सुरू झालंय. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांच्या सहित हे आंदोलन होत आहे. पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यासह आंदोलक या ठिकाणी जमले होते. तर माळशिरसमध्ये अहिल्यादेवी चौकात आमदार राम सातपुते आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी ओबीसी समाजातील घटक असलेले मर्यादीवाले लोक अंगावर चापकाचे फटके मारून घेत होते. अराधी भोपी लोक देवीची गाणी म्हणत होते. वाजंत्री लोक हलगी ढोल वाजवत होते. 12 बलुतेदारांचे अनेक समाज या आंदोलनात सहभागी झाले होते. जवळपास तासभर हा चक्काजाम माळशिरस येथे सुरू होता. तिकडे बीडमध्येही ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप आक्रमक आहे. परळीत खासदार प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परळीत रेंटक कॉर्नरला हे आंदोलन करण्यात आलं. तर आष्टी शहरामध्ये आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. आंदोलनादरम्यान बीड नगर महामार्ग अडवून धरला होता. धस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. छत्रपतींचा विचार म्हणजे